नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला सागर राजपूत सरजाई बळीराजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सहसा स्वागत करीतो। मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलेलो आहे। आज या सलीम बागवान यांच्या क्षेत्रफळामध्ये काहीतरी नवीन त्यांनी लागवड म्हणजे चालू केलेली आहे। ती लागवड आपल्याकडे चालू होत करत नाही शेतकरी, पण त्यांनी खूप मोठा छातीवर दगड ठेवून हा विचार करून त्याची लावणी करत आहेत। तर ती लावणी बीट म्हणून आहे, जे बाजारमध्ये बीट असतं त्याची लावणी ते करत आहे। त्याची लावणीबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे किंवा त्यांनी कोणत्या प्रकारे बी आणलं किंवा आपण त्यांच्याशी 2 मिनिटं संभाषण। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमच्या उभ्या आयुष्यात हा व्हिडिओ तुम्हाला कुठून कुठं काम पडू शकतो। सलीम काका बोला, 2 मिनिटं या। नमस्कार। बरं दादा, आता हे तुम्ही बीट लागवड करताय तर बुवा, हे आता आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांना आपल्याला मेसेज द्यायचा आहे, किंवा आपले जे शेतकरी मित्र आहेत ते प्रत्येकाच्या शेतात जाऊ शकत नाही। बरोबर, म्हणून मी हे सरजा बळीराजा चॅनल हे ओपन केलेलं आहे। या चॅनलच्या मागं आम्ही दोघे जण फिरतो आणि शेतकऱ्यांकडनं माहिती घेऊन शेतकऱ्यांना मेसेज देतो। बरोबर, तर आता ही तुम्ही बीटची लागवड चालू केली आहे तर बुवा, ही कोणत्या पद्धतीने चालू करताय? बरं, तुम्ही कांदा जशी लावणी करतो तसं लावणी करायची त्याची, चार चार बोटवर, पाच पाच एक बिलासवर। बरं, तरी किती एकर लावताय बरं तुम्ही बीट? हे 7 एकर पर्यंत समजा, 5 एकर जर 5 एकर समजा, 5 एकर। मित्रांनो, 5 एकर बीटची लागवड करताय। बीटची लागवड कशी करतात ते पण दाखवतो आणि बेड कसे पाळलेले आहेत त्यांनी ते पण दाखवतो। बी लावल्यानंतर त्याला पाणी कोणत्या पद्धतीने भरलं आहे त्यांनी ते पण दाखवतो। पहिले मी तुम्हाला बीज दाखवतो। बी आहे हे लालिमा, हे लालिमा आहे। त्याच्यानंतर हे जिंदलचं त्यांनी आणलेलं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण त्याचं बी कसं असतं, जळगाव जिल्ह्यामध्ये यांनी हे पहिल्यांदा लावलेलं आहे। भरपूर लावलेले असतात, पण आमच्या साईडला हे पहिल्या वेळेस लावता येते, नागलवाडी वराड किंवा चोपडामध्ये। त्याच्यानंतर सलीम बागवान सिमला फ्रूटवाले हे पपईचे पण व्यापारी आहेत, पण हे तुम्ही आता हे बी बघू शकता। काका, तुमचं नाव काय? बापू बापू दौलत तिरमले। हे सलीम काका, त्यांच्यामध्ये मजदूर आलेले आहे। बीटची लागवड कशी करता आपण ते पाणी करू। बरं काका, हे कोणत्या पद्धतीने लागवड करताय? हे कांदा पद्धतीने लावतात, चार बोटावर। जशी कांद्याची पद्धत आहे मित्रांनो, तशी ही बीटची लागवडची पद्धत आहे। आता गादी वाफ्यावर त्याच्यामध्ये ठिबक आहे। त्याच्यानंतर आता पाणी कसं भरलेलं आहे त्यांनी आपण ते दाखवू शकतो। नागलवाडी पहिली दार आहे, बरोबर आहे का? संपूर्ण कुणी लावत असेल तर इतकं लावत नाही असेल, नाही तेच सांगा। कसं आहे आपला मोठा पण देखील बळकी देखील, त्यानंतर बळकी काय बोलायची? नाही नाही नाही, 5 एकर सोपं आहे का काका? 5 एकर काही सोपं आहे का काका? 5 एकर म्हणजे काही तुम्ही ते आज मुरमुरण थांबली थोडी, नाही तसं नाहीये, पण कसं आहे। मित्रांनो, आता आपण ही बीटची लागवड पद्धत बघितली, बीट कशी लावता त्याच्यानंतर तुम्ही पण लावू शकता। 5 एकर नका लावा, पण 1-2 पाकिट पहिल्या वर्ष लावून बघा। त्याच्यानंतर मित्रांनो, जोपर्यंत तुमच्यावर जेवढं होत असेल तेवढं शेतकरीपर्यंत हा मेसेज किंवा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। मित्रांनो, मी मोबाईल तुमचा आहे, त्याच्यानंतर बघणं नाही बघणं हे तुमचं काम आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला एवढं सांगतो की मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी माझ्यावर जेवढं होईल तेवढं मी चांगले चांगले नवीन नवीन पिकांचे व्हिडिओ बनवत राहील। त्याच्यानंतर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सलीम काकांनी त्यांनी मला टाईम दिला म्हणून मी त्यांचा धन्यवाद म्हणतो। त्याच्यानंतर मित्रांनो, सरजा बळीराजामध्ये सर्वांचं अजून नवीन स्वागत करीतो। राम राम, जय हिंद।